तर मित्रांनो, सध्या आपल्या भारतात IPL 17वा सीझन हा सुरू आहे आणि त्यानंतरूनच एका आठवड्यात T20 वर्ल्ड कप हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग अशात ICC दिलेल्या वेळेनुसार 1 मे पर्यंत सर्व देशांना वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर करावा लागणार आहे. त्यामुळेच भारतीय संघाची घोषणा येत्या काही दिवसातच होऊ शकते. तर मग अशात राष्ट्रीय निवड समितीची दिल्लीत लवकरच बैठक सुद्धा होणार आहे. तर मग या बैठकीत 15 जणांची निवड ही होऊ शकते, ज्यात ICC T20 वर्ल्ड कप हा 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मग एकूण T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचे संभाव्य स्क्वॉड हे कसे असू शकते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. खरं तर अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीची बैठक 27 किंवा 28 एप्रिल रोजी दिल्लीत होणार आहे. त्याच दिवशी मुंबई इंडियन्स संघाची लढत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध असून या मॅचसाठी रोहित शर्मा देखील दिल्लीत असेल. तर सध्या पाहिलं तर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे विदेशात आहेत, ते थेट दिल्लीत येतील आणि बैठक घेतील. तर दिल्लीत 27 किंवा 28 तारखेला भारतीय संघाची निवड केली जाऊ शकते असं काही रिपोर्टनुसार समोर येते. तर एका रिपोर्टनुसार भारतीय संघात अनुभवी खेळाडूंना याच संधी मिळेल. मग अशात कोणाकोणाला मिळू शकते आपण याबद्दल बोललोत. तर यात कम्फर्म खेळाडू पाहिले तर रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत हा सुद्धा येऊ शकतो. हरदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांची निवड ही जवळपास निश्चित मानली जाते. तर हे खेळाडू फिट असतील तर ते वर्ल्ड कप खेळताना आपल्याला दिसणार आहे असं म्हटलं जाते. तर मग आपला भारतीय संघ पहिली मॅच आयर्लंड विरुद्ध 5 जून रोजी खेळताना दिसेल. तर याशिवाय पाकिस्तान विरुद्ध बोललोत तर पाकिस्तान विरुद्ध 9 जून रोजी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर IPL 2024 चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना T20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळू शकते. तर या सीझनमध्ये पाहिले तर रियान पराग तसेच शिवम दुबे यांसारख्या काही खेळाडूंनी दमदार कामगिरी ही करत आपले शानदार प्रदर्शन हे दाखवले, त्यामुळे यांना चान्स दिला जाऊ शकतो. तर मग आता अशात आता आपल्या भारतीय संघाचे T20 वर्ल्ड कपसाठी एकूण संभाव्य स्क्वॉड हे कसे असेल याबद्दल पाहिलं. त्यात रोहित शर्मा कॅप्टन असेल, KL राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, रिंकू सिंग, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, ऋषभ पंत, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हरदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल, एकूण हे काही आपल्या स्क्वॉडचे भाग असतील असं म्हटलं जाते, जे की एक संभाव्य संघ आहे. तर अशात तुम्हाला काय वाटते आपल्या भारतीय संघाचे स्क्वॉड हे कसे असावे आणि कोणत्या नवीन खेळाडूंना या संधी दिली पाहिजे ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, याशिवाय CSK संघ पाहिला तर लखनौ संघाविरुद्ध पराभूत झाला. मग अशात चेन्नई सुपर किंग्ज हा संघ पराभूत होण्यामागील नेमकी कारणं काय होती याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा.